बच्चूकडूंनी अमरावतीच्या पोलीस निरीक्षकांना एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख केलाय. नेमकं काय प्रकरण पाहूया. 2-3 असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या 3-4 बसले होते. त्यांनी सांगितलं का बच्चूकडूचा गेम करणार आहे. आचेरपूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चूकडूचं आनंदी घेऊना. नेमकं त्याच्या मागचं काय हेतू आहे तपासला पाहिजे, याच्यासाठी आम्ही तक्रार केली आहे. बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या एका बातमीनं खळबळ उडाली. या संदर्भात बच्चू कडू यांनी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलंय. माझ्या जीवाला धोका असून माझा अपघात झाल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा बच्चू कडूंकडून पत्रात उल्लेख करण्यात आलाय. 2-3 असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या 3-4 बसले होते. त्यांनी सांगितलं का बच्चू कडूचा गेम करणार आहे. ते कार्यकर्त्यांना ऐकलं, ते आम्ही रिपोर्टमध्ये हे केलेलं आहे. नंतर आचेरपूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चू कडूचं आनंदी घेऊना. आत्तापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जात आहे. नेमकं त्याच्या मागचा काय हेतू आहे तपासला पाहिजे, याच्यासाठी आम्ही तक्रार केली आहे. दरम्यान पोलिसांना लिहिलेल्या पत्रात काय आहे, कोणामुळे बच्चू कडूंच्या जीवाला धोका आहे पाहूया. आज सकाळी गोपनीय माहितीनुसार मला 2 संदेश मिळाले. त्यामधून पहिल्या संदेशामध्ये 4 मे 2024 रोजी रात्रीच्या सुमारास विदर्भ मिल स्टॉप अचलपूर परिसरातील प्रवासी निवाऱ्याजवळील भाजीपाला विक्रेत्यावर प्लेजर दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून एक माणूस आला आणि भाजीपाला विक्रेत्यासोबत चर्चा करताना म्हणाला की मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोली इथे राहत असून नक्षलवाद्यांशी माझे नजीकचे संबंध आहे. बच्चू कडूला बघून घेऊ, जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेना संपवलं तसं शिंदे हे बच्चू कडूंना संपवणार, नाहीतर मी स्वतः बच्चू कडूंना संपवणार. तर दुसऱ्या संदेशात आज मौका देख के कडू का चौका मारेंगे असा संवाद केलाय. तसंच माझा अपघात झाला असल्याबाबतचे 2-3 दिवसांपासून माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे नागरिकांचे मला फोन येतात. दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्यात यावं. माननीय आमदार बच्चू कडू यानं जे थ्रेट लेटर प्राप्त झालं आहे त्याच्या संदर्भात त्यानं आमच्याकडे जे तक्रार दिली आहे त्याच्या आम्ही लोकल क्राईम ब्रांचच्या थ्रू इन्क्वायरी चालू आहे. जर आवश्यकता भासल्या जे आहे अधिक पुढची कारवाई करू. दरम्यान गृह खाते सक्षम असून या संदर्भातला तपास करून आरोपींचा तात्काळ बंदोबस्त करण्यात येणार असल्याचं हसन मुश्रीफांनी म्हटलंय. तर बच्चू कडूंच्या केसाला धक्का लागल्यास महाराष्ट्र गप्प बसणार नाही असा इशारा विजय वडेट्टीवारांनी दिलाय. कुणाच्याही लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात काम करणारा जो काही नेता असतो त्याच्या संरक्षणाची हमी ही सरकारची आहे. अशा प्रकारची धमकी कोणी देत असेल त्यांचं संरक्षण केलं पाहिजेत. आणि बच्चू कडूंच्या जर केसाला धक्का लावला तर हे राज्य सरकार जबाबदार राहील. मला वाटते आमचं गृह खातं सक्षम आहे. देवेंद्र फडणवीस साहेब यात लक्ष घालतील आणि तात्काळ याचा बंदोबस्त करतील. विक्रम आतो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. बच्चू कडूंनी पोलीस प्रशासनाला लिहिलेल्या पत्रानंतर राजकीय वातावरण तापलं. दरम्यान तपास सुरू असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाने म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम आतो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उन्नत. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.